देशभरातल्या सुमारे 400 रेल्वे स्टेशनचा खासगी क्षेत्राकडून पुनर्विकास करण्याच्या योजनेस मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ए आणि A1 वर्गामध्ये मोडणाऱ्या महाराष्ट्रातल्या 38 स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयानं पुनर्विकासासाठी ठराविक स्थानकांची आधीच निवड केली असून स्वतंत्र रेल्वे स्टेशन पुनर्विकास महामंडळाची स्थापना केली आहे. रेल्वे स्टेशन आता चकाचक होणार आहे. यामध्ये मुंबई CST, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर, सोलापूर, मुंबई सेंट्रल मुख्य आणि वांद्रे टर्मिनस या स्टेशनचा समावेश आहे. ही रेल्वे स्टेशन चकाचक होणार आहेत. त्याचप्रमाणे अकोला, अमरावती, बडनेरा, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, कुर्डुवाडी, लातूर, मनमाड, मिरज, नाशिक रोड, पनवेल, साईनगर, शिर्डी, शेगाव, अहमदनगर, दौंड, कोल्हापूर, कोपरगाव, लोणावळा, बल्लारसा, चंद्रपूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद, जालना, नगरसोल, परभणी जंक्शन, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.